हाय फ्रेंड्स, ईयू क्रिएटर या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये सेतू अभ्यास 2023 इयत्ता 10वी विषय विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 त्यामधील दिवस 11 आज आपण अभ्यासणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, तसेच लाईक करा. आजचा घटक आहे सजीवांमधील जीवन प्रक्रिया क्षमता विधाने. वनस्पतींमधील बाष्पोच्छवास, मूलदाब, परिवहन, समन्वय यांचे आकृतीद्वारा वर्णन करता येणे, आकृत्यांना अचूक नाम निर्देशित करता येणे, विविध संप्रेरके व त्यांची कार्य यांची माहिती जाणून घेणे. त्यामधील हा भाग एक, यामध्ये दोन आहे, भाग एक आणि भाग दोन. सराव करूया. वनस्पतींमधील टाकाऊ पदार्थ जे मानवाला उपयुक्त आहेत असे कुठले आहेत? रबराचा चीक, डिंक आणि राळ. कीटक बक्षी वनस्पती विनस फ्लाय ट्रॅप ही कीटक बक्षी वनस्पती आहे. नेक्स्ट, खालील तक्ता पूर्ण करा. ऑक्सिजन पेशी विवर्धनाला मदत करते. कार्य यांचे जिबेरिलिन्स खोडाच्या वाढीसाठी याचा उपयोग असतो. ॲबसिसिक आम्ल म्हणजेच वनस्पतींची वाढ रोखणे, वाढीची क्रिया मंद होणे, पाणी कोमेजणे यावर काय होते? प्रभावी ठरते. तिसरं आहे, खालील दिलेल्या आकृत्यांमधील वनस्पतींच्या हालचाली अचूक ओळखून लिहा. हालचाली ओळखून लिहा व नामनिर्देशन करा. ही आहे बिजांड्याच्या, हे नाव पुन्हा खाली लिहिलं आहे, बिजांड्याच्या दिशेने होणारी पराग नलिकेची वाढ ही याच ठिकाणी आलेली आहे. ओके, हे आहे बिजांड, ही आहे पराग नलिका आणि हे आहेत पराग कण. दुसरी आकृती आहे प्रकाशांवरती प्रतिसाद, हे प्रकाशाच्या दिशेने वळलेले काय आरोप आपल्याला दिसत आहे. तिसरं, आधारणूवरती वाढ, या ठिकाणी हे तणाव आहेत. सो या प्रकारे ही आपण आकृती ओळखून त्याला नामनिर्देशन केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर नक्की आवडला असेल तर नक्की लाईक करा, तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.